रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले आहे. अनेक गावांतील घरांना बाजारपेठेत पाणी भरलं आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीला खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे धावून आले आहेत. सुधागड तालुक्यात शनिवारी आंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी वाकणपाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली जांभळोपाडा पुलावरून पुन्हा एकदा पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी विविध भागात पोहोचून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आपत्ती निवारणासंदर्भात आवश्यक सूचना केल्या आहेत. गेल्या 15 दिवसात रायगड जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वेळेला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, पण आज जी मी स्थिती नागोठणा शहरामध्ये पाहतोय, मी बाजारपेठेच्या वरच्या भागात आहे. आता जो मी ज्या भिंती उभा आहे हे नागोठण्याच्या बाजारपेठेचं वरचं टोक आहे, त्यामुळे एका उंचावरती आहे, पण तरीसुद्धा पूर्णपणाने नागोठण्याच्या बाजारपेठेमध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलं आहे. कोळीवाड्यामध्ये शिरलं आहे, मोल्ह्यामध्ये शिरलं आहे, पलीकडचा भाग आमच्या बायकांच्या घरापासून ते अगदी शिशांपर्यंतचा बंगल्यापर्यंतचा भाग हा सुद्धा पाण्याखाली त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या या संबंध अतिवृष्टीमुळे मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. रेस्क्यू ऑपरेशन काही ठिकाणी सुरू झालं आहे. काल गोरेगावच्या ठिकाणी सोन्याच्या वाडीला त्या ठिकाणी माणसं काही कुटुंब अडकली होती. त्या विभागाच्या प्रांतांच्या जवळ मी बोललो, त्या महिला सक्षम अधिकारी आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कुटुंबांना योग्य ते ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. मी राहतो त्या कोलाड गावामध्ये सुद्धा झोपडपट्टीतील संजय गांधी नगरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी देण्यात आलं. वर्षाच्या ठिकाणी धाटावच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित ठिकाणी नागरिकांना हरवण्याची भूमिका आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली, परंतु पाणी आज वाढत आहे. आत्तासुद्धा सकाळपासून पाण्याची पातळी वाढत आहे. कदाचित पश्चिम घाटामध्ये पडलेल्या पाण्याच्यामुळे धरणाचं पाणी त्या ठिकाणी कदाचित सोडलं गेलं असेल, परंतु त्याही यंत्रणेच्या जवळ संपर्क करून या बाबतीमध्ये सतर्कतेची भूमिका ही पुढच्या काळामध्ये घ्यावी लागेल. जिल्हाधिकारी प्रांत सर्व तहसीलदारांच्या संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करणं अत्यंत आवश्यक आहे तिथे मदत करणं आवश्यक आहे. सतर्कतेची भूमिका घेऊन नागरिकांना स्थलांतर ठिकाणी योग्य ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. हे करण्याच्या संदर्भामध्ये खासदार यांना त्यांनी सूचना दिल्या आणि मी आमदार अनिकेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती, आम्ही सगळेजण परिस्थितीवरती लक्ष ठेवून त्या त्या गावांतील माझ्या प्रमुख सहकाऱ्यांच्या आणि अधिकारी वर्गाच्या संपर्कात आहोत. तर पाली खोपोली मार्गाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली होती, त्यामुळे रात्री अनेक प्रवासी मुसळधार पावसात अडकून पडले होते. प्रतिनिधी धम्मशील सावंत, महाराष्ट्र टाइम्स 1, सुधागड, रायगड.